आघाड़ी से शिवसेना को बाहर निकालने के लिए शिवसैनिकों ने रास्ते पर उतरकर प्रदर्शन किया। इस वक्त शिवसेना के अनेक कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। उन्होंने जोरदार नारेबाजी करते हुए आक्रोश व्यक्त किया। बुलढाणा में शिवसैनिकों ने शिवसेना को महाविकास आघाड़ी सरकार से बाहर निकालने के लिए शहर में नारेबाजी की और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से गठबंधन छोड़ने का अनुरोध भी किया। शिवसेना नेता और कैबिनेट मंत्री एकनाथ शिंदे समेत शिवसेना के 40 से ज्यादा विधायकों ने बगावत कर दी है। सभी विधायक गुवाहाटी के एक होटल में ठहरे हुए हैं, जिसमें बुलढाणा जिले के विधायक संजय गायकवाड़ और विधायक संजय रायमुलकर शामिल है। विधायक संजय गायकवाड़ ने सुबह 11 बजे अपनी पार्टी के कार्यकर्ताओं से ऑनलाइन बातचीत के बाद पार्टी कार्यकर्ताओं ने बालासाहेब ठाकरे की तस्वीर ली और पास के जयस्तंभ चौक इलाके में नारेबाजी की। इसमें शिवसेना ने महाविकास आघाड़ी से हटाने की मांग की है। इसमें शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए थे। उद्धव साहेब जय महाराष्ट्र, मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आणि बुलढाणा शहरातून आदरणीय स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी यांच्या आशीर्वादानं तीनदा शिवसेना शहर प्रमुख राहिलो। आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं जिल्हा परिषद सदस्य तीनदा नगरसेवक अशा पद्धतीनं नेहमी सरसेनापती बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। आदरणीय उद्धव साहेब, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून तुम्ही जे आशीर्वाद धर्मवीर साहेबांना दिलं, इथं धर्मवीर साहेब निवडून आले आणि धर्मवीर साहेब हे सर्व रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे एक धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड आहेत। उद्धव साहेब, तुम्हाला आमचे हात जोडून आणि पाय पडून विनंती आहे, सर्व कार्यकर्त्याची विनंती आहे की सर, आम्ही 33-35 वर्ष कंटिन्यू शिवसेनेत राहून हिंदुत्वाच्या हिंदुत्वासाठी इथं मार खाल्लं, आमचे तडीपारीचे ऑर्डर निघाले, आम्ही तरी आदरणीय धर्मवीर आम्ही स्वतः कार्यकर्ते आमचे तडीपारीचे ऑर्डर निघले असताना आम्ही शहर सोडून आम्ही 15-15, 20-20 दिवस बाहेर पडून गेलो, पण कधी आमच्या बुलढाणा शहरातल्या आमच्या मतदारसंघाच्या शिवसेनेला कधी धक्का लागू दिला नाही। आम्ही आज या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना युवा सेना व सर्व शिवसेनेचे अंगीकृत सेनेचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलोय। माननीय विधानसभा बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजीवू गायकवाड यांनी थोड्याच वेळापूर्वी सर्व कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। तो संवाद साधत असताना माननीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी केलेला संघर्ष हा बुलढाण्यानं नव्हे तर संबंध महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। आणि त्याच मुद्द्यावर माननीय संजूभाऊ बोलले की आमच्या रक्तारक्तामध्ये शिवसेना आहे। ज्यावेळेस शिवसेनेची पहिली शाखा बुलढाण्यामध्ये स्थापन झाली होती तेव्हापासून आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहू। परंतु आमचा जो अधिकार आहे, आम्ही रडगरानं गाणायचं तर कोणाकडे गाणायचं? आम्ही उद्धव साहेबांकडे रडायचं नाही तर कोणाकडे रडायचं? आमचा अधिकार बाळासाहेब गेल्यानंतर सर्वात मोठा जर कोणाकडे असेल तर तो उद्धव साहेबांकडे आहे, असं त्यांचं म्हणणं झालं। आणि त्यांनी तोच मुद्दा धरून हे सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेचं जे खच्चीकरण आज होत आहे ते वाचवण्यासाठी, कारण शिवसेना जगेल, शिवसेनेचा कार्यकर्ता जगेल तेव्हा शिवसेना मोठा होईल आणि शिवसेना मोठी होईल तेव्हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपण सत्यात उतरवू शकू, हे सुद्धा भाऊंनी या ठिकाणी सांगितलं। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवभाऊ गायकवाड यांनी आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी आता 2 मिनटं संवाद साधला। संवादात सांगताना त्यांनी सांगितलं की मी शिवसेनेत होतो आहे आणि शिवसेनेतच राहील। या गोष्टीवर आमच्याशी चर्चे करताना ते भावनिक झाले। भावनिक होताना त्यांनी सांगितलं की आम्ही माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे घेऊन जात आहोत। फक्त या बुलढाणा जिल्ह्यात या राष्ट्रवादीची एक पालकमंत्री जे या आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करतात, या मतदारसंघात निधी देत नाही, त्याबद्दल त्यांची खदखद आहे, ती त्यांनी व्यक्त करून दाखवली। बॉस ने मीटिंग बुलाया। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।